करून 2:30 निघाले वैजापूरला मी 3 वाजता पोहोचली. 6:10 आम्हाला दे शुभेच्छा देण्यासाठी वैजापूर तालुक्याचे सीईओ हेमंत उशीर साहेब आणि प्रशिक्षण अधिकारी मस्के सर आले होते. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आम्ही 6:20 गुजरातला जाण्यास निघालो. आमच्या अहमदाबादमधला पहिला स्पॉट होता सीई गार्डन. सीई म्हणजे सेंट्रल ऑफ एनवायरमेंट एज्युकेशन या संस्थेची स्थापना 1984 मध्ये झाली. आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा प्रकल्प अधीक्षक हसमुखभाई पटेल व अर्चना भटनाकर मॅडम यांनी आम्हाला या संस्थेविषयी माहिती दिली. त्यांनी आम्हाला प्रश्न विचारला की या संस्थेची स्थापना कोणी केली. आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला पण आमचे उत्तर बरोबर आले नाही. त्यांनी आम्हाला सांगितले या संस्थेची स्थापना डॉक्टर विक्रम साराभाई यांनी केली. इथे एक गाव होते, त्या गावाचं नाव थलतेज गाव होते. पण काही काळानंतर लोक या गावातून निघून गेले. त्यानंतर विक्रम साराभाई यांनी 13 एकरच्या या जागेत गार्डन तयार केले. त्यांनी तिथे सर्वात पहिले पिंपळाचे झाड लावले. ते झाड आजही आहे, ते आम्ही प्रत्यक्ष पाहिले. तिथले प्रोग्राम असोसिएशन सोळंकी सर व ट्री मॅनेजर करंजिया साहेब विक्रम साराभाई नंतर त्यांचा मुलगा म्हणजेच कार्तिके साराभाई ही संस्था सांभाळत आहे. त्यांनी आम्हाला प्रत्यक्ष भेट दिली. एनईपी धोरणासाठी पर्यावरण संबंधीचे पुस्तक अभ्यासक्रमात असणार आहे. त्यांनी आम्हाला आमचे मत विचारले की या पुस्तकात कुठल्या गोष्टी असल्यास तुम्हाला पुस्तक वाचायला आवडेल. शिक्षण संरक्षण कसे केले पाहिजे याबद्दलही त्यांनी आम्हाला आमचे मत विचारले. 2:30 आम्ही साबरमतीला जाण्यास निघालो. 3:04 आम्ही साबरमती आश्रमात पोहोचलो. आम्ही पहिले हृदयकुंज येथे गेलो. तिथे कस्तुरबा कमरा, रसोई घर, गेस्ट हाऊस होते. काकासाहेब कालेकर यांनी याला हृदयकुंज असे नाव दिले. प्रतिभा बहेन या तिथल्या कॉम्युनिकेटर आहेत. त्यांनी आम्हाला गांधीजींबद्दल माहिती सांगितली. त्यांचे पहिले आश्रम कौचरंग आश्रम होते. पहिला सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रह. गांधीजींना 11 भाषा येत होत्या. गांधीजींच्या वापरातील अनेक वस्तू तिथे होत्या. चरखा व इतर खूप सारखेही होते. साबरमती के संत तुने कर दिया कमाल ते म्हणतात ना, आपण त्यांचे म्युझियम बघतो तेव्हा कळते. आम्ही 8:00 सकाळी त्रिमंदिर येथे गेलो. सकाळी महादेवाचे दर्शन झाले आणि त्यात आज महाशिवरात्र होती. आजच्या दिवसाची सुरुवात मी सर्वात पहिले गोंदवाड्याला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन केली. परमपूज्य दादा भगवान यांनी जैन वैष्णव शैव या तिन्ही धर्मांसाठी एक मंदिर उभारले. त्याचे नाव त्रिमंदिर असे ठेवण्यात आले. आम्हाला तिथे एक ताईंनी मोठ्या स्क्रीनवर एक गोष्ट दाखवली. त्या गोष्टीचं नाव होतं जादू चष्मा. या गोष्टीतून असा बोध मिळाला की आपण जर प्रत्येक गोष्टीला सकारात्मक दृष्टिकोन बघितले तर आपल्याला ती गोष्ट चांगली दिसेल. कुणाही बद्दल नकारात्मक विचार करू नये असाही बोध त्यातून मिळतो. आम्ही 8:52 सायन्स सिटीला जाण्यास निघालो. जागतिक महिला दिन असल्यामुळे मुलींनी गाडीत खूप जबरदस्ती केली. आम्ही 11:37 सायन्स सिटीला पोहोचलो. तिथे GSLV D2 बरोबर फोटो काढले. मला सायन्स सिटीमध्ये खूप नवीन माहिती मिळाली, जसे की पहिला अंतराळवीर युरी गॅग्रीन, पहिली महिला अंतराळवीर वेलेंटिना टेरेकोशिवा आणि मर्क्युरी मिशनमध्ये जॉन ग्लेन हे होते. सर्वात जास्त वजन गुरुग्रहावर असते तर सर्वात कमी वजन चंद्रावर असते. त्या सायन्स सिटीमध्ये सायन्सच्या प्रयोगाचे 4 सेक्शन होते. इलेक्ट्रिसिटी, मॅकॅनिक, साऊंड, मिरर सेक्शन या प्रत्येक सेक्शनमध्ये खूप वेगवेगळे प्रयोग होते. आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाण्यास निघालो. 12:41 आम्ही निघालो. हॉटेलला जेवण केलं आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. आम्ही थोड्याच वेळात स्टॅच्यू ऑफ युनिटीला पोहोचलो. तिथे सर्वांनी फोटो काढले. स्टॅच्यू ऑफ युनिटी बद्दल आम्हाला खूप माहिती मिळाली. ती म्हणजे राम सुतार हे मूर्तीचे डिझायनर होते आणि ते महाराष्ट्रातील धुळ्यातले होते. अलेंटी कंपनीने ती मूर्ती बांधून दिली. दुबईने छातीपर्यंत जाण्यासाठी लिफ्ट दिली होती. त्या लिफ्टने जाण्यास 32 सेकंद लागतात. त्या मूर्तीची दिशा कुठे घ्यायची हे दुबईने सांगितले. यामुळे 8 रेसिस्टर भूकंप झाल्यास मूर्तीला काहीच होऊ शकत नाही. मूर्ती बनवायला 85% तांबे वापरले होते. 6,500 पंचधातूच्या प्लेट्स वापरल्या गेल्या. ही मूर्ती बांधायला सुरुवात 2014 केली. 2018 मूर्ती बनवून पूर्ण झाली. जगातील 3.5 वर्षात बांधलेली पहिलीच मूर्ती होती. या मूर्तीचे उद्घाटन 31 ऑक्टोबर 2018 रोजी झाले. या मूर्ती बांधण्याचा उद्देश म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल हे ऑपरेशन पोलो मध्ये सहभागी होते. ते त्रिनेत्रीमध्येही होते पण त्यांचे जास्त कुठे नाव आलं नाही म्हणून त्यांचे 182 मीटरचा पुतळा बांधला. गुजरातच्या एका बिल्डिंगची उंची 182 मीटर होती म्हणून पुतळ्याची उंची देखील 182 ठेवण्यात आली. जेव्हा आपण त्यांच्या छातीच्या पिंजऱ्यातून जाऊन बघितले तर डोळ्याचे पारणे फिटतात. ती वाहणारी नर्मदा नदी, आजूबाजूला झाडे फुले खूप सुंदर दिसतात. ते बघतच राहावेसे वाटते. हे सगळं बघून झाल्यावर आम्ही व्हॅली ऑफ फ्लावर मध्ये गेलो. तिथे गेल्यावर त्या झाडांमधील सौंदर्य पाहून डोळे दिपून जातात. एवढे सुंदर फुले पहिल्यांदाच पाहिले होते. त्या सुंदर नाजूक अशा फुलावर जेव्हा फुलपाखरू बसते तेव्हा
टेबल देखील डोळ्यांचे पार नाही फिटत. त्या गार्डन मधल्या सेल्फी पॉइंटला आम्ही खूप फोटो काढले. त्यानंतर आम्ही रात्री अंधार पडल्यावर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मूर्तीवर लेझर शो पाहिला. त्यात त्यांचे संपूर्ण जीवन चरित्र दाखवले होते. जग किती पुढे गेले, लोकांना किती कला येऊ शकतात हे आपण जेव्हा पुतळ्यावरील लेझर शो बघितला तेव्हा कळलं. शब्दातही वर्णन करता येणार नाही असा होता तो लेझर शो. आणि छातीच्या पिंजऱ्यातून प्रत्यक्ष पाहिलेलं ते सुंदर असं दृश्य.